अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। गणोजी शिर्के छत्रपती शंभूराजी कवी कलशांच्या बोले ऐसे वागू लागले ते सांगतील तसेच अनुकरण करू लागले। याचा अर्थ असा होतो की एकूणच शंभूराजे कवी कलशावर जीवापाड प्रेम करू लागले होते। छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश यांच्यामध्ये घट्ट मैत्रीचे संबंध होते। ही गोष्ट मात्र इतर मंत्रीगणांना खटकू लागली होती। तेव्हा राजांचे मेवणे असलेले श्रृंगारपूर मंडळी त्यात प्रामुख्याने पिलाजीराव शिर्के सासरे, तानाजीराव शिर्के व धाकटा मेवणा गणोजी शिर्के यांना मात्र आमच्या राजाला मानसिक आजार झाला असा समज होऊ लागला होता। त्यात कवी कलशांनी मोहिनी मंत्राद्वारे वेढा केला असे समजूत ते करून घेऊ लागले होते। त्यांच्या एकंदर मनामध्ये असा विचार आला की आपण आपल्या भाच्याच्या म्हणजे शाहू संभाजी पुत्र याला राज्यावर बसवावे व त्याच्या रूपाने आपण राज्य कारभारावर अंकुश ठेवावा असे राजकारण खेळण्याचे ठरवले। परंतु शिर्क्याचे हे कारस्थान समजताच शंभूराजांनी एक दोन शिर्के सापडताच त्यांना रागाच्या भरात जीवे मारण्याचे कृत्य घडवून आणले। यात सुमारास शिर्के घाबरून गेले। त्यात प्रामुख्याने दौलतराव शिर्के, देवाजी शिर्के आणि गणोजी शिर्के राजांना घाबरून हापसानात निघून अथवा पळून गेले। अनेक इतिहासकारांनी या गोष्टीस दुजरा दिलेला आहे। सर यदुनाथ सरकार यांनी लिहिलेल्या माहितीद्वारे छत्रपती संभाजीराजांना कैद करून मारण्याचा कटामध्ये शिर्के मंडळींचा प्रामुख्याने हात नव्हता, परंतु महाराजांनी येसोबाईंचे बंधू म्हणून राजांचे शिक्क्यावर वाकडी नजर होती। म्हणून त्यांनी शिर्के घराण्यातील 3 लोकांना यमसज्ञी पाठवले, परंतु उरलेले शिर्के राजांचे साथ सोडून मोगलांना जाऊन मिळाले। परंतु राजाने ठार मारलेले शिर्के नेमके कोण होते आणि पाळलेले शिर्के कोण होते याचा उलगडा आतापर्यंत इतिहास संशोधकांनी नेमका सापडलेला नाही। तसेच सोराबाई राणीसाहेब ह्या मोहिते घराण्यातील होत्या, त्यांचा आणि शिर्क्यांचा काही संबंध इतिहासामध्ये दिसून येत नाही, हे वाचकांनी लक्षात ठेवावे असेच आहे। शिर्कान म्हणजे काय? तर शिर कापणे असा त्याचा मराठी अर्थ निघतो। परंतु शिर्क्यांची हत्या करणे असे चुकीचे लेखन राजाबद्दल केल्यामुळे इतिहासात फार मोठा घोटाळा आपणास वाचावयास मिळतो। खरे तर शिर्कान ह्या शब्दाचा अर्थ वेगळाच आहे। त्याचा अर्थ असा होतो की शिर्के मंडळीच्या ताब्यात असलेला भाग अथवा प्रदेश। जसे आपण हापशी लोकांचा प्रदेशात हापसान हा शब्द प्रयोग वापरतो, फिरंग्याच्या प्रदेशात फिरगान, तसेच श्रृंगारपूरच्या प्रदेशात शिर्कान म्हणजे शिर्क्यांचा प्रदेश, त्यामुळे शिर्कान असे संबोधले जाते। शिर्कान ही शिर्के मंडळींची जहागिरी होती। मूळ शब्दांनी शिर्कान केले असा नसून शिर्कान घेतले असा होऊ शकतो। आमचा शिर्कान प्रदेश म्हणजे मूळ जहागिरी आम्हास परत मिळावी अशी शिर्के मंडळींची मूळ मागणी छत्रपती शंभूराजांकडे होती। शिर्के मंडळी छत्रपती संभाजीराजांसोबत इसवी सन 1688 पर्यंत शंभूराजांच्या पाठी ठामपणे उभे होते। 1688 सालापर्यंत या शिर्के मंडळीमध्ये व राजामध्ये भांडण तंटा अथवा बेबनाव नव्हता। परंतु औरंगाचे सैनिक जेव्हा मुकरबक खान सोबत कोल्हापूर पन्हाळ भागात दाखल होतात, शिर्के मंडळी मात्र गद्दारीच्या दिशेने आपले पावले पुढे टाकू लागले होते। ते आपले वतन व जहागिरे मिळवण्यासाठी मुकरब खानास येऊन भेटले होते। याच नेमक्या संधीचा फायदा शेख निजाम उर्फ मुकरब खान याने घेतला होता, कारण शिर्के मंडळी ही शंभूराजांचे पाहुणे मंडळी होती, त्यांचे लढाऊ व्यक्तिमत्व होते, तसेच पूर्वापार अनुभवी मंडळी त्यामध्ये होती। नेमकी ही संधी साधून मुकरब खानाने पन्हाळ गडाच्या राजकारणात शिर्के मंडळीचा फायदा उठवला व शिर्के हे मोगल साम्राज्याचे चाकर म्हणून वतनाच्या लोभापायी शंभूराजांची साथ सोडून गेले व मुघलांचे चाकर म्हणून राहू लागले। अनेक ठिकाणातील लेखनावरून या शिर्के मंडळीमध्ये दौलतराव शिर्के, गणोजी शिर्के व देवजी शिर्के यांच्या नावाचा उल्लेख वाचावयास मिळतो। परंतु यांची वर्तणूक पाहून छत्रपती संभाजीराजांनी या सर्व शिर्के मंडळीची एकूणच जहागिरी जप्त करण्यात आली होती।
परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची इजा मात्र केली नाही। मात्र न्यायमूर्ती रानडे यांनी मात्र आपल्या लिखाणाद्वारे संभाजीराजावर अत्यंत गलिच्छ आरोप केले आहेत। ते थोडक्यात असे की संभाजीराजांनी आपल्या आईचा म्हणजे सोयराबाई महाराणी यांना दोन वेळचे जेवण सुद्धा वर्ज्य केले होते। म्हातारा पेशवा तसेच म्हाताऱ्या सचिवाला म्हाताऱ्या सुमंतांना अटक केली आणि चिटणीस पदावर असणाऱ्या राजांच्या काळात थोरल्या व्यक्तीस ठार मारले। हा क्रूरपणा त्यांच्या ह्यातील त्याने कायम चालू ठेवला। एकूणच थोरल्या महाराजांच्या म्हणजेच छत्रपती शिवाजीराजांच्या हाताखाली महत्वाची खाती सांभाळलेल्या सर्वांचे प्रेम त्यांनी लगोलग गमावले। त्यांनी आपल्या यशासाठी केलेला क्रूर उपयोग देशावर आलेल्या संकटासाठी झगडताना तो राजा होण्याच्या लायकीचा नाही हे सिद्ध करणारा होता, असे गलिच्छ आरोप करणारा न्यायमूर्ती रानडे ह्याने आपल्या लेखनाद्वारे मांडण्यात आले होते। पण हे सर्व आरोप खोटे आहे। त्यांनी बाळाजी आवजी याला क्रूरपणे त्याने केलेल्या पापाबद्दल त्यांना ठार मारले असा हा संपूर्णपणे राजावर रचलेला धादान खोटा आरोप होता। हे आता राजांचा संपूर्ण इतिहास वाचून झाल्यावर आपल्याला स्पष्टपणे जाणवेल।